जनशक्ती वृत्तपत्राचे संपादक स्वर्गीय कुंदन ढाके यांच्या स्मरणार्थ निमित्ताने पर्यावरण संवर्धन समिती व पतंजली संस्थेच्या वतीने बिजलीनगर येथे राजश्री शाहू उद्यान या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सभागृह नेते नामदेव ढाके, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, ईसीएच्या चेअरमन विनीता दाते, पिंपरी चिंचवड वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य हिरामन भुजबळ आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास ईसीएचे व पतंजलीचे अनेक प्रमुख पदाधिकारी, महिला आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात बेल आणि गुळवेल वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सभागृह नेते नामदेव ढाके, विनीता दाते, हिरामन भुजबळ काय म्हणाले पाहूयात. म्हणजे ईसीए संस्था विकास पाटील जे आहेत, या संस्थेने 2011 सुरुवात पिंपरी चिंचवड शहरामध्ये केली आणि त्याला सपोर्ट करायचं किंवा त्यांना मदत करण्याच्या भूमिकेतून कैलासवासी कुंदन ढाके यांनी त्यांना मदत केलेली आहे. कार्याध्यक्ष ते होते आणि त्यांच्या स्मृतीच्या निमित्तानं या ठिकाणी शाहू गार्डनमध्ये एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज पतंजली समितीचे सर्व पदाधिकारी आणि ईसीचे सर्व पदाधिकारी यांनी एकत्रितरित्या या ठिकाणी झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. सुद्धा देशी झाडं लावण्याचा उपक्रम आणि त्यातल्या त्यात देशी झाडं म्हणजे त्यामध्ये गुडवेल असेल किंवा बेल असेल, हे आयुर्वेदाला पोषक अशी देशी झाडं या ठिकाणी लावलेले आहे. मला वाटतं देशी झाडांच्या बद्दल भुजबळ साहेब या ठिकाणी सांगतील त्यांचं महत्त्व, आयुर्वेदामध्ये नेमकं महत्त्व काय. परंतु हा एक चांगला उपक्रम या शाहू गार्डनमध्ये लावलेला आहे आणि देशी झाडांच्या माध्यमामधून एक चांगलं झाडं या आमच्या बिजलीनगर परिसरामध्ये शाहू गार्डनमध्ये लावलेले आहेत. या दोन्ही समितीचे जे पदाधिकारी आहेत, पतंजलीचे आणि ईसीएच्या पदाधिकाऱ्यांना, आज आपण इथे शाहू उद्यानात जमलो आहे आणि आपले ढाके कुंदन ढाके जे होते जे ईसीएला खूप मदत करायचे त्यांच्या स्मरणार्थ इथे बेल आणि गुळवेल अशी झाडं लावतोय आणि हे समाजासाठीच आहे. आणि हे काम आमचे सेक्रेटरी जसे जे आहेत भुजबळ सर, ते सुद्धा सगळ्या उद्यानांमध्ये हे काम चालू आहे म्हणजे लोकांना त्याची खूप मदत व्हावी आणि आयुर्वेदाचा प्रचार व्हावा ह्याच्यासाठी हे काम चालू आहे. कुंदन ढाकेविषयी थोडंसं सांगते की त्यांनी आम्हाला त्यांचा जो पेपर होता जनशक्ती त्याच्या माध्यमातून ईसीएला खूप मदत केली. म्हणजे काय तर लेख, लहान मुलांचे लेख, बाकी सर्वांचे शाळेतून आलेले जे काय कॉम्पिटिशन व्हायच्या त्या सगळ्या जनशक्ती पेपरमध्ये ते छापायचे आणि त्यामुळे सगळ्यांना ते वाचायला मिळायचे. आणि आमचा बक्षीस समारंभ जेव्हा केव्हा व्हायचा तेव्हासुद्धा कुंदन ढाके सर आम्हाला खूप मदत करायचे. तो कार्यक्रम त्यांच्यामुळेच आम्हाला करता यायचा आणि फायनान्शियल हेल्प तर नाही, त्याच्याशिवाय ते सुद्धा उपस्थित राहून त्या कार्यक्रमाला एक शोभाच येईल. तर हे ढाके सरांबद्दल सांगायचं होतं आणि त्यांच्या स्मृती निमित्त आम्ही ही जी इथे झाडं लावली आहेत आता यांचं सगळ्यांचं देखभाल हे लोक करतीलच आणि ईसीएच्या थ्रू हे केलेलं आहे आणि सगळ्या उद्यानांमध्ये हे काम चालू राहणार आहे. विकासश्री विकास पाटील ते सुद्धा आमचे जे कोफाऊंडर होते त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही हे काम चालू ठेवणार आहोत. नमस्कार, मी सिकंदर जगन्नाथ घोडके, सदस्य पर्यावरण संवर्धन समिती ईसीए. ईसीएच्या माध्यमातून 2011 आम्ही ह्या पिंपरी चिंचवड शहरात पर्यावरणाचे संस्कार करण्यासाठी संपूर्ण शाळांना जोडले गेलेलो आहोत. तसेच विविध संस्था आमच्याबरोबर काम करत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात आम्ही मुलांवर पर्यावरणाचे संस्कार करतो, तसेच पर्यावरणपूरक सण शाडू मातीची मूर्ती बनवणे आणि ती मूर्ती आपल्या घरीच विसर्जित करणे जेणेकरून नदीचं प्रदूषण थांबलं जाईल यासाठी आम्ही गेले 3 जनजागृती करत आहोत. त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. तसेच ई कचरा संकलन अभियान 2017 ही आम्ही संकल्पना ह्या पिंपरी चिंचवड शहरात राबवली आणि त्याला आता मूर्त स्वरूप येत आहे. लवकरच एक मोठा प्रकल्प या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरात उभा राहणार आहे. तसंच प्लॅस्टिक वेस्टसाठी आम्ही गेले 5 जनजागृती करत आहोत. शासनाने बंदी घातलेली आहे पण ती लोकांनी स्वीकारली पाहिजे, तरच ते प्लॅस्टिक आपण निर्मूलन करू शकू. तसेच आम्ही चालू वर्षी या पिंपरी चिंचवड शहराच्या उद्यानामध्ये औषधी वनस्पती लागवड हा उपक्रम सुरू केलेला आहे की जो लोकांना त्या सहज मिळाव्यात, त्याचं औषधी वनाचं महत्त्व माहिती व्हावं किंवा त्यांना त्याचा उपभोग घ्यायचा आहे, परंतु ते तोडून एकदमच संपून टाकायचे नाहीत. जेवढी गरज असेल तेवढी नक्कीच घ्या. संपूर्ण गार्डनमध्ये आज वृक्षारोपण केलं, त्यामध्ये आपण काय काय लावलं? आज आपण या ठिकाणी बेल आणि गुळवेल
या दोन वनस्पती बेल हे मोहूंच वाढणारे झाड आहे आणि त्याच्या आधारावर किंवा कडुलिंबाच्या आधारावर वाढणारी ही गुळवेल ही जी तापत सगळ्या तापत तुम्हाला उपयोगी पडणार आहे. बेल हे मधुमेह ज्याला आपण डायबिटीज म्हणतो या आजारासाठी फार उपयोगी आहे आणि ते साध्या पद्धतीने घ्यायचं आहे. त्याला काय फार मोठी विद्या लागत नाही घेण्यासाठी. तरी नागरिकांना ह्या येत्या दोन वर्षात या पिंपरी चिंचवड शहरात त्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. आता त्या लहान अवस्थेत आहेत पण दोन वर्षात त्या मोठ्या होणार आहेत आणि त्यावेळेला तुम्ही मुबलक प्रमाणात घेऊ शकता, त्याचा औषधी उपयोग करू शकता, जेणेकरून पिंपरी चिंचवड शहराचं आरोग्य सुधारलं जाईल. आणि हवामान आहे, आपण ई कचरा असेल प्लॅस्टिक कचरा असेल याचं संकलन करण्यासाठी आमचे ड्राईव्ह लागलेले असतात. त्यावेळेला जास्तीत जास्त ड्राईव्हमध्ये तुम्ही सहभाग घ्या आणि ते कचऱ्याचं वर्गीकरण हे काळाची गरज आहे. आज तुम्ही मोशी कचरा डेपोला गेलं पाहिलं गेलं तर आजूबाजूच्या 5 किलोमीटर परिसरातलं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. तर का तर आपण सगळा कचरा एकत्र टाकतो आणि त्या कचऱ्याचा दुर्गंधी पसरते. नागरिक आम्हाला सांगतात की बाबा आमचं इथं आम्ही 40 लाखाचे 50 लाखाचे फ्लॅट घेतले पण आता आम्हाला इथं राहणं मुश्किल झालं आहे. तर आपण सगळ्यांनी काळजी घेतली तर त्यांचं राहणं सुसह्य होणार आहे. धन्यवाद. ईसीए आणि पतंजलीच्या सहकार्यातून ईसीएचे कार्याध्यक्ष दिवंगत कार्याध्यक्ष कुंदनजी ढाके साहेब यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जे वृक्षारोपण आहे शहराचं जे सत्तारूढ पक्षनेते आहेत आमचे मित्र नामदेवरावजी ढाके ह्या यांच्या शुभहस्ते या ठिकाणी, त्याचबरोबर शेखरजी चिंचवडे यांच्या शुभहस्ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. खास करून या ठिकाणी बेल आणि गुळवेल ह्या वनस्पतींचं वृक्षारोपण केलेलं आहे. गुळवेल ही आयुर्वेदामध्ये अतिशय उच्च दर्जाचं एक औषधी वनस्पती आहे. ती फक्त शंकर महादेवालाही प्रिय नसून ही आपल्या शरीरासाठी देवानं प्रिय ठेवलेली आहे. देवाला ही नुसती व्हायची नाही तर आपल्यासाठी याचा उपयोग करून घ्यायचा आहे या भावनेतून या ठिकाणी लावलेली आहे. बेल हा डायबिटीस करता आणि पचन संस्थेकरता अतिशय बहुगुणी औषध आहे आणि गुळवेल हे आता आपण पाहिलं की कोरोना महामारीमध्ये वेगवेगळ्या आजारांकरता आणि कोरोनाच्या आजाराकरता भारत सरकारने वेळोवेळी सांगितलं, वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी सांगितलं की गुळवेलचा वापर करा, गुळवेलचा काढा करा. तर गुळवेल आणि बेल शहरात मिळत नाही म्हणून ईसीएच्या माध्यमातून मी या ठिकाणी वृक्ष प्राधिकरण समितीचा सदस्य या नात्यानं पिंपरी चिंचवड शहराच्या वेगवेगळ्या गार्डनमध्ये हा उपक्रम चालू केला. धन्यवाद. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड. त्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.